रोजच्या ताज्या घडामोडींबरोबरच मनोरंजन आणि माहितीचा खजाना असणाऱ्या व्हिडिओज पाहण्यासाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. नमस्कार, मी शाल्वी, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मधून मंगळवारच्या ठळक घडामोडींमध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती कर्मचाऱ्यांप्रमाणे पालिका कर्मचाऱ्यांचेही 100% वेतन कोषागार कार्यालयातून मिळावे, पालिका लोकसंख्येनुसार आवश्यक पदानुसार आकृतीबंध आराखडा तयार करण्यात यावा, 7व्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता रोखीने देण्यात यावा, पालिका कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर 15 मागण्यांसाठी हुपरी पालिका कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसीय कामबंद आंदोलन केले. राज्यातील पालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत, त्यासाठी पालिका कर्मचारी व संवर्ग कर्मचारी कृती समितीतर्फे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत पालिकामध्ये आज एक दिवसीय कामबंद आंदोलन झाले. आंदोलनात बांधकाम अभियंता जावेद मुल्ला, प्रसाद पाटील, जनार्दन कांबळे, प्रभाकर कांबळे, रामभाऊ मुधाळे, सचिन कांबळे, अश्विनी अडसूळ, मीरासाहेब शिंगे, प्रभाकर पाटील सहभागी झाले. तेथील पालिकेचे कर्मचारी सकाळी एकत्र झाले. मागण्यांची अंमलबजावणी त्वरित करून शासनाने पालिका कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी आग्रही भूमिका अनेकांनी यावेळी व्यक्त केली. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ही तातडीची निकड लक्षात घेता सीपीआर रुग्णालयात 20,000 लिटर क्षमतेची ऑक्सिजन टाकी बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले. सध्या सीपीआरमध्ये ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून रुग्ण दगवण्याचे काही प्रकार घडले आहेत. त्यांची गांभीर्याने दखल घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चेन्नईतील कंपनीशी फोनवर चर्चा करून 20,000 लिटर क्षमतेची ऑक्सिजन टाकी खरेदी केली. ही टाकी सोमवारी सीपीआर रुग्णालयाच्या आवारात पोहोचली. आज फुलेवाडीत पांडुरंग माने सांस्कृतिक हॉलमध्ये फुलेवाडी कोविड केअर सेंटरचं उद्घाटन समारंभ सोहळा पार पडला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सतेज पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी, नगरसेवक श्री राहुल माने, महानगरपालिकेचे इतर आजी माजी नगरसेवक, रोटरी मूव्हमेंट ऑफ कोल्हापूरचे पदाधिकारी आणि भागातील नागरिक उपस्थित होते. 35 बेडच्या या सुसज्ज हॉलसाठी रोटरी मूव्हमेंट ऑफ कोल्हापूरतर्फे लोखंडी कॉट्स, गाद्या, उसुशी, ब्लँकेट्स तसेच कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, सफाई कामगार, औषधे अशी वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. रुग्णांच्या नाश्त्याची व भोजनाची तसेच ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था नगरसेवक श्री राहुल माने यांच्यामार्फत केली जाणार आहे. 35 बेडपैकी 25 बेडना ऑक्सिजन पुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. खरोखरच सर्व सोयीनियुक्त असे हे फुलेवाडी कोविड केअर सेंटर हे फुलेवाडी, बलराम कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, बोंद्रेनगर व आसपासच्या भागातील नागरिकांसाठी कोरोना महामारीच्या संकटावेळी एक वरदानच ठरणार आहे. थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आली आहे. अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात कोरोनावर मात केली, मात्र पोस्ट कोविड लक्षणे दिसत असल्याने अमित शहा यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळतंय. अमित शहा यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास जाणवत आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. पोस्ट कोविड केअरसाठी अमित शहा यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. ते स्वस्थ असून रुग्णालयात कामही करत आहेत असं एम्स रुग्णालयाने म्हटलं आहे. दरम्यान अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 2 ऑगस्ट रोजी समोर आली. यानंतर 14 ऑगस्टला अमित शहा यांनी ट्विटरवर माहिती देत कोरोनामुक्त झाल्याचं सांगितलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसाने हैराण केले आहे. यातच आजपासून 2 दिवस मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. त्यामुळे पंचगंगा, वारणा, दूधगंगा व घटप्रभा खोऱ्यातील नद्यांची पूर परिस्थिती कायम राहणार आहे. पंचगंगा नदीने सोमवारी इशारा पातळी गाठली. रात्री 11:30 दरम्यान पाणी पातळी 39.2 फूट इतकी होती. दरम्यान प्रयाग, चिखली, वडणगे, वरणगे पारळी येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू झाले आहे. आज एनडीआरएफच्या पथकाने या गावातील रहिवासियांना सोनतळी येथे स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. प्रयाग, चिखली, वरणगे पारळी गावातील 30% लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 4 गावांमधील 1709 व्यक्तींचे 365 जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. चिखलीतील 895 व्यक्ती व 237 जनावरे, आंबेवाडीतील 615 व्यक्ती व 112 जनावरे, चंदगडमधील 1 गावातील 45 कुटुंबातील 184 व्यक्तीसह 16 जनावरे महापालिका क्षेत्रातील 8 कुटुंबातील 15 नागरिकांचे स्थलांतरित केले आहे.
कोल्हापुरातील कामगारांसाठी असलेल्या हॉस्पिटलमध्ये कोरोना संबंधीच्या विविध सुविधा पुरवण्याकरता केंद्रीय रोजगार आणि कामगार कल्याण मंत्री संतोष कुमार गंगावर यांची युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्लीमध्ये भेट घेतली व संभाजीराजे यांच्या खासदार निधीमधून 22 लाखांचा निधी देण्याची तयारी दर्शवली. त्यावर मंत्री महोदयांनी तात्काळ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून आज पुढील निर्णय होतील असे सांगितले. कोल्हापूरमध्ये कामगारांच्यासाठी असलेल्या हॉस्पिटलमध्ये पायाभूत सुविधा असून ते कार्यान्वित नाहीत. 500 बेडची व्यवस्था आहे. सध्या बाह्यरुग्ण विभाग फक्त चालू असून आत्ता हे रुग्णालय कोरोना रुग्णासाठी महापालिकेला हस्तांतरित केले आहे. परंतु पुरेसे मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीच्या अभावामुळेच काहीच हालचाल नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन खासदार निधीतून 22 लाख निधी या कामी देण्याचे नियोजन केले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना थेट प्लास्टिकच्या कागदामधून गुंडाळून दहनासाठी नेले जात आहे. त्यामुळे कधी नव्हे ते मृत्यूचा साहित्य विक्रीवरही परिणाम झालाय. नियमित महिन्याकाठी कोल्हापूर शहरात 100 ते 125 जणांचा अपघात आजारपणामुळे मृत्यू होतो. मात्र हा आकडा कोरोनामुळे दुप्पट झालाय. हिंदू धर्मातील चालीरीतीनुसार व्यक्ती मृत झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्याची अंत्ययात्रा काढली जाते. ती तिरडीवरून काढली जाते. मृताचे साहित्य विक्री करणारे मोजकेच लोक शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, जुना बुधवार पेठेत आहेत. मात्र या साहित्य विक्रीवरही कोरोनामुळे संक्रांत आली आहे. घरगुती कारणाने वाद झाल्याने लहान भावाचे रागाच्या भरात मोठ्या भावाचा विळ्याने खून केल्याची घटना बिद्री येथे मंगळवारी उघडकीस आली. ही घटना सोमवारी दिनांक 17 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली. मारुती आनंदा बारड असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. घटनास्थळी मुरगुड पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. आरोपी मोहन आनंदा बारड याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मुरगुड पोलीस ठाणे व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की बारडवाडी येथील आनंदा बारड यांचा बिद्री येथे घड्याळ दुरुस्तीचा व्यवसाय होता. त्यामुळे गेल्या 40 वर्षापासून ते बिद्री येथे भाड्याच्या घरात राहत होते. मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांची दोन्ही मुले ही मोलमजुरीसाठी इतरत्र जात होती. काल आई वडील बाहेर गेले असता सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास या दोघांमध्ये घरगुती कारणाने कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात मोहन याने मोठा भाऊ मारुती याच्या छातीवर डाव्या बाजूस विळ्याने जोरदार वार केला. यामध्ये मारुतीचा जागीच मृत्यू झाला. मारुतीच्या पाश्चात पत्नी, 2 मुले आहेत. कोरोना महामारीमुळे आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी येत्या आठवड्यात राज्यात आरोग्य विभागाच्या 17,000 जागा मेरिट पद्धतीने भरल्या जातील अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी आज इथे केली. शिवाय कोरोना लढाईत ज्या खासगी डॉक्टरांचा मृत्यू होईल त्यांनाही 50 लाखांचे कवच दिले जाईल. त्यामुळे आयएमएच्या डॉक्टरांनी सक्रिय व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात टाटा ट्रस्टने उभारलेल्या अद्ययावत कोविड हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंग नाईक, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री डुडी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा प्रमुख उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 4 गावांमधील 1,709 व्यक्तींचे व 365 जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूरसह धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले असून लहान मोठ्या प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे गेली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना जनावरांसह स्थलांतर करण्याची सूचना केली. आतापर्यंत एनडीआरएफ व रेस्क्यू टीमच्या सहकार्याने जवळपास 40% नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. करवीर तालुक्यातील चिखली गावातील 895 व्यक्ती 237 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आंबेवाडी गावातील 615 व्यक्ती 112 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. चंदगडमधील 1 गावातील 45 कुटुंबातील 184 व्यक्ती 16 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आजच्या ठळक घडामोडी इथेच संपतायत. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी नवीन घडामोडींसह. धन्यवाद.